विद्यार्थी मित्रांनो, राजू बर्वे यांच्या दुपार या पाठाचा आता हा तिसरा भाग आपण पाहत आहोत. या प्रस्तुत पाठामध्ये आपण पाहणार आहोत की पहिल्या पद्धतीने शेतकऱ्याची दुपार, पहिल्या भागामध्ये शेतकऱ्याची दुपार, शेतकऱ्याची दुपार, प्राणी पक्ष्यांची दुपार. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिली ती महानगरातील दुपार आणि आता खेड्यापाड्यातील दुपार. आणि या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मधल्या शाळेतील दुपार. मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थी जे असतात बेल पडल्यानंतर धूम ठोकत असतात. धूम ठोकणे पळून जाणे. छोट्याशा सुट्टीत आनंद आईने काय दिलं आहे त्याचा आनंदाने त्यांना आनंदाने त्याचा आनंद घ्यायचा असतो. आणि आईने दिलेले पदार्थ मन लावून खाऊन मित्रांसोबत मस्तीसुद्धा करायची असते. दुपार मोठ्या गमतीने अशा पद्धतीने दुपार मोठ्या गमतीनं शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असते. ही झाली शाळेतील दुपार. त्यानंतर आपला पाहायचं आहे एखाद्या शहरातील कार्यालयातील लेखनिकांची व तपासनिसांची दुपार कशा पद्धतीची असते. तर तपासनिसांची आणि लेखनिकांचे लक्ष हे दुपारी भिंतीकरच्या किंवा हातावरच्या घड्याळाकडे लागलेलं असते. केव्हा 1:30-2 ठोके पडतायत आणि केव्हा आपण आपल्या डबा खायला सुरुवात करतो. नंतर जेवणाची सुट्टी होते आणि जेवणाच्या वेळेमध्ये ते आपलं संगणक बंद करतात आणि एकमेकांशी सुखदुःख शेअर करत एकमेकाच्या अडीअडचणी समजून घेत ताजेतवाने होण्यासाठी. सुट्टी संपते, संगणक पुन्हा सुरू होतं आणि दुपार म्हणते उठा, आराम, बस आणि आपल्या कामाला पुन्हा सुरुवात होते. ही झाली कार्यालयातील दुपार, शाळेतील दुपार. आता आपल्याला पाहिजे समुद्रा वरची दुपार. दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावर दुपार झालेली असते. मैलोगणती पसरलेल्या समुद्रावर समुद्र हा चकाकत असतो, डोळे दिपवून टाकत असतो. भर दुपार जी असते ती खुणावत असते पाण्याला आणि कवेत घ्यायला. गरम झालेलं पाणी हे आकाशाकडे झेपवत असतं आणि दुपार कृतकृत्य होत असते की सृष्टीचं हे जे चक्र आहे पावसाचं आणि वाफ होण्याचं हे चक्र सातत्याने चालू ठेवल्याबद्दल दुपार स्वतः कृतकृत्य होते आणि आनंदी मनाने प्रसन्न होते.